दिव्य शक्तीने चमत्कार घडवून आणण्याचा दावा करणारे बागेश्वर बाबा सध्या चांगले चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. त्यांनी नागपूरमध्ये येऊन आपला दरबार भरवलाय. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचं आवाहनच दिलंय. जर चमत्कार करून दाखवला तर तब्बल 30 लाखांचं बक्षीस देऊ असंही श्याम मानव म्हणालेत. जिनके पास दिव्य शक्ती आहे, जिनको भगवान प्रसन्न आहे, वो आए सिद्ध करे, हम झूठे साबित करे. और मैंने तो कहा है कि अगर वो साबित करते हैं 90% भी करेक्ट साबित करते हैं तो उनके चरणों पर माथा टेकेंगे, उनसे माफी मांगेंगे और ये संगठन हमेशा के लिए बंद कर देंगे. तर बागेश्वर बाबांनीही हे आव्हान स्वीकारले, पण त्यांनी एक अट ठेवली आहे. ते म्हणजे मी नागपूरला येऊन चमत्कार करून दाखवणार नाही तर रायपूरला तुम्हालाच यावं लागेल असं या बाबाने म्हटलंय. बोले दरबार के लिए हमने 30 लाख रुपए बोले हमारा बताए तो 30 लाख देंगे, नकटा हम तो फ्री में बता देंगे. तो लो रायपुर में दरबार है, आ जाओ, किराया खर्चा हमसे ले लेना, तुम्हारी ठटरी हम बार देंगे. त्यामुळे बागेश्वर बाबा अधिकच चर्चेत आलेत. मात्र हे शास्त्री धीरेंद्र कृष्ण आहेत तरी कोण, त्यांचे कारनामे आहेत तरी काय, ते वादात का अडकले हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धाम हनुमान मंदिरात रोज हजारो भाविक येत असतात. याच धामचे पुजारी आणि कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा त्यांचा एक खास दरबार भरत असतो. या दरबाराविषयी बोलायचं झालं तर हे बागेश्वर महाराज आपल्या आसनावर बसलेले असतात. समोर सामान्य लोक बसलेले असतात. या सामान्य लोकांपैकी एक जण महाराजांच्या समोर येतो. तो व्यक्ती समोर येताच महाराज आपल्या हातात असलेल्या कागदावरती लिहायला लागतात. त्यानंतर तो व्यक्ती आपली माहिती, नाव, गाव व समस्या सांगतो. व्यक्तीची समस्या सांगून होईपर्यंत महाराज आपल्या हातातला कागद त्या व्यक्तीच्या समोर धरतात. समोरच्यानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी महाराजांनी पूर्वीच लिहिलेल्या असतात. समोरच्याने न सांगितलेली गोष्ट देखील महाराजांनी लिहिलेली असते. त्यानंतर जय सीतारामच्या घोषणा होतात आणि महाराज उपाय सांगतात. हे उपाय देखील कठोर असे नसतात. काम होईल, लाभ होईल इतकं सांगून विषय संपवला जातो. कधी कधी एखाद्याच्या अंगात भूत येतं. महाराज मग त्या भूताला प्रश्न विचारतात, हाताची बोट मोडतात, मग तो माणूस अगदी सामान्य वागू लागतो. पुन्हा दरबारामध्ये जय सीतारामच्या घोषणा होतात. तर असा हा असतो बागेश्वर महाराजांचा दरबार. या बागेश्वर बाबांचा जन्म 4 जुलै 1996 मध्ये छतरपूर जिल्ह्यातील गडा या गावात झालाय. त्यांनी 12वी पर्यंत शिक्षण घेतलंय तर हळूहळू वडिलांप्रमाणेच कथा वाचण्यास सुरुवात केली. त्यांच्या गावात हनुमानाचं मंदिर आहे. याच मंदिरात त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग यांची समाधी आहे. त्यांचे आजोबा सिद्ध पुरुष होते. आजोबांचा आशीर्वाद आणि तपश्चर्येमुळे आपल्यालाही भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा हे बागेश्वर बाबा करतात.